हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला माझ्या आजीने मला शिकवलेली दुसरी रेसिपी दाखवणार आहे, व्हेजिटेरियन रेसिपी, जिचं नाव आहे मसाला आलू किंवा स्पायसी आलू। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण इथे बघून घेऊया। इथे मी 5 ते 6 बटाटे कुकरमध्ये उकडून त्याचे सालं काढून चिरून घेतले आहेत, 1 कांदा चिरून घेतला आहे बारीक, तेल घेतलं आहे, साखर घेतली आहे, मीठ, भरपूर हिरवी कोथिंबीर आपल्याला लागणार आहे, लसूण बारीक चिरून घेतलेला, आलं आणि मिरची बारीक चिरून घेतलेली, हळद, मालवणी मसाला किंवा भाजका मसाला आणि मिरची पावडर। चला तर मग सोप्या पद्धतीने ही मस्त भाजी कशी करतात ते बघूया। त्याच्यासाठी एक पॅन ठेवलं आहे मी गॅसवर गरम करत। त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल, साधारण 2 टेबल तेल गरम करून घेऊया। आधी आपण या भाजीला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त लागतं, 2 टेबलस्पून तेल ॲड करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेलं लसूण, बाकी फोडणीसाठी इतर साहित्य वापरलेलं नाही आहे मी, हिंग मोहरी वगैरे असं न वापरता बारीक चिरलेला लसूण आपल्याला घालायचं आहे। एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे लसूण, थोडासा परतून घेऊया आणि लगेच त्याच्यामध्ये घालूया आलं आणि मिरची, ही पण एकदम बारीक चिरून घेतली आहे किंवा क्रश करून घेतली आहे। आता हे सगळं तेलामध्ये आपण परतूया, करपायला द्यायचं नाही आहे, हलक्या हाताने आपण हे थोडंसं त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतायचं। आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा, जो आपण बारीक चिरून घेतला आहे, साधारण 1 मोठा कांदा किंवा लहान असतील कांदे तर 2 कांदे बारीक चिरून याच्यामध्ये घालायचे। आणि आता हे सगळं तेलावर चांगलं परतून घेऊया। बटाटे उकडताना 3 शिट्या काढून घेतल्या आहेत मी कुकरमध्ये, एकदम एक खूप बटाटे शिजले तरी त्याला टेस्ट येणार नाही भाजीला, त्याच्या फोडी करता यायला पाहिजेत, अशा पद्धतीने बटाटे आपण उकडून घ्यायचे आहेत एका बाजूला। आता हे छान सगळं परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत मीठ आणि मसाले। खूप जास्त मसाले याच्यात वापरलेले नाही आहे, मी इथे मालवणी मसाला वापरणार आहे, पण तुमच्याकडे जो साठवणुकीतला मसाला तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही याच्यामध्ये घालायचा आहे। इथे आपण हिरवी मिरची जास्ती घातलेली नाही आहे, 1 छोटी हिरवी मिरची मी घेतली आहे आणि 2 इंच आलं घेतलं आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया म्हणजे आपला कांदा पण लवकर थोडा परतून होईल। 1 चमचा मीठ घालून घेते। त्याच्यानंतर आपण घालूया हळद, 1/2 चमचा हळद आणि मिरची पूड घालायची आहे ती 1 मोठा चमचा मिरची पूड किंवा तुम्हाला जशी तिखट हवी भाजी त्या पद्धतीने। हे चांगलं परतूया, थोडेसे बटाट्याच्या भाजीमध्ये हे मिरची पावडर जी आहे ती जास्ती घाला तुम्ही, कारण नाहीतर मग थोडंसं गोडसर होते भाजी। आता हे परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये मालवणी मसाला ॲड करणार आहे, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर घाला किंवा तुम्ही इतर जो रोजचा मसाला तुम्ही वापरता तुमच्या साठवणुकीतला तो घाला, तो पण 1 चमचा घातला आहे मी। आणि आता हे परतून लगेच आपण याच्यामध्ये घालायचं आहे बटाट्याचे जे आपण उकडून फोडी करून घेतले आहेत त्या घालून घेऊया आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया, जेणेकरून सगळा मसाला या बटाट्याच्या प्रत्येक फोडीला लागायला पाहिजे, तेव्हा ती भाजी खूप छान लागते, त्यामुळे छान परतायचं आहे। मीठ आपण सुरुवातीला थोडंसं घातलं आहे पण आपण नंतर परत घालणार आहोत, कारण बटाटे उकडताना मी मीठ घातलेलं नाही आहे, त्यामुळे आता परत एकदा नंतर एकदा आपण मीठ आणि साखर ॲड करायची आहे। हे एकदा छान ढवळून घ्यायचं, मस्त सगळा मसाला त्याला लागायला पाहिजे, खूप छान कलरफुल होती ही पण भाजी। आणि घरात असलेल्या सगळ्या जिन्नस वापरून आपण ही भाजी करतो, नेहमी नेहमी आपल्याला बटाट्याची मिरचीची भाजी खायला पण कंटाळा येतो, मुलांना पण कधीतरी वेगळं म्हणून तुम्ही अशी मसाला आलू किंवा स्पायसी आलूची भाजी नक्की करून घाला। आता याच्यामध्ये परत आपण थोडंसं मीठ आणि 1 छोटा चमचा साखर, ही तुम्हाला जर अजिबातच आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल। आणि हे छान आता परत सगळं मिक्स करून घेऊया। आता ऑलमोस्ट आपली भाजी रेडी झाली आहे, ह्याच्यामध्ये खोबरं घातलं जात नाही, कारण मी जसं म्हटलं की
माझी आजी राहायची मुंबईत, त्यामुळे तिथे नारळाचं प्रमाण खूप कमी होतं पूर्वी. आता ट्रान्सपोर्ट खूप अवेलेबल झाल्यामुळे सगळा माल आपला झटपट मुंबईत पोचतो. अदरवाईज पूर्वीच्या काळी नारळ पण जपूनच वापरला जायचा, त्यामुळे अशा रेसिपीज शोधून काढल्या गेल्या जी ज्याच्यामध्ये नारळ न वापरतासुद्धा मस्त टेस्टी रेसिपीज होऊ शकतील. आता याच्यामध्ये आपल्याला फक्त सगळ्यात शेवटी ॲड करायचे भरपूर चिरलेली हिरवी कोथिंबीर. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे थोडा वेळ 2 मिनिटांसाठी कच्चं झाकून पण ठेवू शकता. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेते थोडी, आणि मग आपली मसाला आलूची भाजी रेडी होणार आहे. ती तुम्ही कशाही बरोबर टेस्टी लागते ही भाजी, चपाती किंवा भाकरी किंवा ब्रेड बरोबर पण छान लागते, आणि इतर जेव्हा तुम्ही भात किंवा गोडी डाळ जेव्हा कधीतरी कराल त्यावेळेला अशी मसाला आलूची भाजी नक्की त्याच्याबरोबर कॉम्बिनेशनला करून बघा. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि आपली भाजी रेडी झाली आहे. तुम्ही पण करून बघा, आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सना जर आवडली तर मला नक्की कमेंट करून कळवा. अशी ही टेस्टी मसाला आलू किंवा स्पायसी आलू ही रेसिपी आपली रेडी झाली आहे. दिसायला पण खूप छान दिसते आणि टेस्टला तर मस्तच लागते.